कोपर्डी हल्ला प्रकरणातील अमोल खुणे मनोज जरांगे पाटलांसोबत असल्याचं कळतंय. अमोल खुणे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेणार आहेत. कोपर्डी हल्ल्यातील 3 सहकाऱ्यांच्या खोट्या आरोपांबाबत अमोल खुणे कोणते नमके गौप्य स्फोट करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी विक्रांत आहेत. विक्रांत, 3 सहकाऱ्यांच्या खोट्या आरोपांबाबत अमोल खुणे नेमके काय गौप्यस्फोट आज पत्रकार परिषदेतून करतील हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्ही त्यांच्याबरोबर आहात, काय त्यांची प्रतिक्रिया? गार्गी, खरं तर या सगळ्याविषयी बोलताना, कोपर्डी प्रकरणाविषयी बोलताना किंवा त्यामध्ये असलेला मनोज जरांगे पाटील यांच्या असलेल्या रोलविषयी बोलताना सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांचं नाव त्या प्रकरणाशी कशाप्रकारे निगडीत आहे. तर जे आरोपी होते त्यांना सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची जमीन विकली अशा प्रकारचा जो एक मेसेज आहे तो मराठा समाजात आहे आणि त्याच संदर्भातले आरोप कालच्या पत्रकार परिषदेत केले गेलेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्या तिघांनी आरोप केले त्यांच्या व्यतिरिक्त जे चौथे आरोपी होते अमोल खुणेजी ते आहेत. अमोल दादा, सगळ्यात आधी तर काल जे आरोप केले गेलेले आहेत तुम्ही सुद्धा ती पत्रकार परिषद ऐकली असेलच, कारण जवळपास सगळ्याच मराठा समाजाने ऐकलेली आहे. त्या आरोपांकडे कशा प्रकारे पाहताय, किती तथ्य आहे त्या आरोपांमध्ये, हे असे आरोप ऐकल्यानंतर नेमकं काय वाटतंय? नाही, ते नाही, जमीन विकलीच ना आमच्यासाठी. 2 एकर जमीन गेली त्यांची आम्हाला सोडण्यासाठी. 2 एकर जमीन गेली, 2 वर्ष घरी नाही गेली ती. मग आता ह्याच्या पलीकडे आणि काय करतील ते आपल्यासाठी? म्हणजे कालचे जे आरोप झाले ते सगळे खोटे होते, कारण त्यांचे आणि माझे 15 दिवस झालं काही संपर्क नाहीत, कॉन्टॅक्ट नाहीत, काय नाहीत, कारण मी त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही त्यांच्याविषयी. 15 दिवसापूर्वी मग त्यांनी काही संपर्क केला होता की आपण अशी पत्रकार परिषद घेणार आहोत, तुम्ही सोबत या अमोलदादा वगैरे, असा काही संपर्क केला होता का? मला त्यांनी प्रयत्न बी केला नाही आणि मी जाऊ बी शकत नाही. जरांगे पाटलाला सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही हे त्यांना पक्क माहित होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला कधी टार्गेट केलंच नाही. हे जे काल पत्रकार परिषद घेतली त्यातल्याच काही जणांशी मागच्या वर्षी म्हणजे अगदी डिसेंबर महिन्यात वगैरे पुढारी न्यूजनेच बातचीत केलेली, तेव्हा त्यांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दाखवलेला आणि त्यानंतर आता काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील हे कशा प्रकारे समाजाशी खोटं वागतायत किंवा समाजाकडून फायदा करून घेत आहेत हे सांगतायत. हे असं दुटप्पी वागणं नेमकं कशामुळे, असं काय झालं या 2 महिन्यांमध्ये असं तुम्हाला वाटतं? हे काय माहिती का, एक समाजाचा माणूस चांगला प्रेमळ मनाने काम करतोय आणि त्या माणसाच्या विरोधात जाण्याची काही गरजच नाही ना, ह्यांना काहीच गरज नाही. कारण काय असतं माहिती का, हे महाराज लोक हे काय जे असते ना, ह्यांना कुठेतरी प्रसिद्धी पाहिजे म्हणून हे समजा त्यांचं त्यांना ती प्रसिद्धी नाही भेटली ह्याच्यापासून, त्याच्यामुळे हे विरोधात चालले. आता मी तर एवढा मोठा त्यांच्या जवळचा सहकारी, मी आत्तापासून कधी स्टेजवर दिसलो का तुम्हाला तिथं? कारण गरज नाही, ते माणूस आज ना उद्या आपलाच आहे ना. आज आहेत येते महाराष्ट्रातले सर्व मराठा समाज येतो त्यांना भेटायला, आपली गरज काय असते तर आपलेच उद्याच्याला बी, आज बी आपले तर उद्या आते आपण म्हणजे टीव्हीवर येण्यासाठी येण्यासाठी त्यांच्या संग राहणं म्हणजे आपल्याला ती गोष्ट आवडत नाही पहिल्यापासून. मी एकदम प्रामाणिक त्यांचाच माणूस आहे पहिल्यापासून आणि त्यांच्या विरोधात मी कधी जाणार बी नाही. म्हणजे फक्त प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून हे तिघांनी काल पत्रकार परिषद घेतली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यांना स्टेजवर जागा मिळाली नाही, प्रसिद्धी मिळाली नाही, माध्यमांनी दखल घेतली नाही म्हणून कालची ही विरोधातली पत्रकार परिषद झाली का? आणखी काही राजकीय कारणं असू शकतात, आर्थिक लागेबंदे असू शकतात, काय कारणं असू शकतात? राजकीय कारणं हे आपण काही सांगू शकत नाही, कारण आपले काही एवढे कॉन्टॅक्टवर नाहीत, आपला कुणासंग संपर्क बी नाही. आपण फक्त मानतो ते एकाच माणसाला जरांगे पाटील, ह्याच्या पलीकडे आपल्याला कोण ओळखीत बी नाही आणि काही संबंध बी नाही आपला कुणासंग. राजकीय लोकाला मी मला कुणी ओळखीत नाही, मी बी कोणाला ओळखीत नाही, फक्त जरांगे पाटलासंग आपले संबंध आहेत पहिल्यापासून आणि राहतील इथून पुढे. तुमचे मनोज दादांशी फार जुने संबंध आहे असं तुम्ही सांगता आणि तसं सर्वांना ठाऊक सुद्धा आहे, म्हणजे अगदी कोपर्डी प्रकरण झालं तेव्हापासून मनोज दादांबद्दल आत्ता जी वक्तव्य केली जात आहेत, म्हणजे कोणी म्हणतंय ते मॅनेज झाले, वाशीच्या सभेपूर्वी मॅनेज झाले, तुम्हाला वाटतं ते मॅनेज झाले असतील? त्यांचा असा स्वभाव आहे ते पहिल्यापासून आहे का, कधीच मॅनेज नाही झाले, काही नाही काही नाही. मॅनेज झाले असते तर मोठे झाले असते हो, इथून मागे पहिले आंदोलन केले सरळ केलं, मॅनेज झाले आज त्या सिमेंटाच्या घरात कशाला राहिले असते, सिमेंटाच्या पत्राच्या घरात आज एखादं बंगलाच राहिला असतं त्या माणसाचा, इथून मागं किती योग आले, कधीच मॅनेज नाही झाली ते आतापर्यंत. आणि मॅनेज व्हायचे असते तर कवाच झाले असते, मोठे झाले असते. आज काय आहे त्यांची परिस्थिती? आज परिस्थिती काय आहे, एक छप्पर असल्यासारखंच आहे ना. आज आहे का त्यांचं घर जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला वाटतंय का हे माणूस मॅनेज होईन म्हणून घर बघून? आणि काय प्रॉपर्टी कुठं काय घेतलेलं दिसतंय काय? आहे तीच परिस्थिती, पहिली जी होती तीच आहे, आज बी तीच आहे. आता कालच्या पत्रकार परिषदेनंतर तुमचं आणि मनोज दादांचं काही बोलणं झालंय? त्यांनी काही निरोप पाठवलाय? नाही, बोलणं नाही झालं. मग आता तुम्ही जाणार आहात अंतरवालीला? पाटलाचा फोन आला तर जाऊ शकतोय मी, काय अडचण नाही.
भेटायला तर जातोय ना मी, असं बी 2 दिवसाला 3 दिवसाला भेटायला जातोय पाटलाला. इथून पुढचे तुमची मनोज जरांगे पाटलांचे जुने सहकारी जवळचे सहकारी म्हणून भूमिका काय असणार आहे? बऱ्याच जणांच्या भूमिका आता बदलताना दिसत आहेत. अजय महाराज बारसकर असतील किंवा काल ज्या तिघांनी पत्रकार परिषद घेतली मुंबईमध्ये त्यांच्या भूमिका बदलत आहेत. तुमची भूमिका स्पष्टपणे ठामपणे काय असणार? महाराजांनी आत्ता आलेत महाराज, महाराजांनी काय केले पाटलासाठी? पाटलासाठी महाराजांनी केलंय काय? पाटील आलेत किती दिवसात? या महिन्या 2 महिन्यात. हा महाराज पाटील झालं तोंडाला महाराज, या महिन्या 2 महिन्यात आले. महाराजाचं योगदान काय आहे समाजासाठी? आम्ही तरी समजा समाजासाठी एवढं करून बी आज आम्ही कुठं प्रसिद्धी घेत नाहीत, काय नाहीत, काय नाही. आम्हाला ती प्रसिद्धी नकोय बी. समाज आपल्या पाटील साहेब असं एवढंच आपल्याला भरपूर झालं. काल आरोप करताना जे तिघ जण आरोप करत होते त्यांनी असं म्हटलं की मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळी कोपर्डी प्रकरणातला जो आरोपी होता त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलं. आमच्या काय म्हणतात माइंड स्टॉर्मिंग ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण, तशा प्रकारचं केलं. आणि नेमका जेव्हा हल्ला करायचा होता तेव्हा मनोज जरांगे पाटील पळून गेले असं त्यांनी म्हटलं. त्यावेळी काय झालं होतं तुम्हाला स्पष्टपणे आठवत असेल, आयुष्यातली एक मोठी घटना स्पष्टपणे काय झालं होतं त्यावेळी? ऐका, ती नराधाम होती हा, आणि आपण त्यांना कोर्टात मारलं म्हणून काय विषय काय एवढा हे नाही, गंभीर नाही. पाटलाचा काय संबंध आपल्याला? आपण आपल्या समाजासाठी केलं, जातीसाठी केलं. जे शिवाजी महाराजांनी केलं तर राजाच्या पाटलाचे पाय तोडले होते तेच आपण केलं. पण एवढं कायद्यात घटलं होतं आणि आपण ती शिक्षा भोगिली. आणि अनेक बिजर सरकारला आपल्याला राहिलेले 3 वर्ष भोगायला लावायचे असले तर बिंदास भोगू शकतो आपण. आपल्याला काहीच म्हणजे गम नाही त्या गोष्टीची. माझी आज बी तयारी, माझे राहिलेले 3 वर्ष मी आज बी भोगू शकतोय. आज बी केस सुरू करा म्हणा, मला काहीच पश्चाताप नाही त्या गोष्टीचा. मोठं वक्तव्य खरं तर तुमचं की उरलेली शिक्षा मी भोगायला तयार आहे. भोगायला तयार आहे आणि कधी बी उद्या बी केस स्टँड करा म्हणा, काय अडचण नाही. 100% मी भोगिनार. मला 1 दिवसाची बी माफी नाही भेटली तरी चालेल, बघू शकतोय मी शिक्षा. त्यावेळेचं जे हल्ला करण्याचं सगळं नियोजन होतं ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं असं सुद्धा काल त्या पत्रकार परिषदेत सांगितलं गेलंय. केलं होतं का मनोज जरांगे पाटलांनी? आणि मग हल्ल्याच्या वेळी मनोज जरांगे पाटील कुठे गेले होते असं सुद्धा सवाल त्यांनी? नाही, त्यांनी नियोजन केलं नाही, काही नाही, काही नाही. एक आमचं रक्त सळसळलं त्या टायमाला. मराठा मोर्चे निघले, किती 58 का किती निघले होते? 58 मोर्चे निघले होते. आणि त्या टायमाला एक जोश होता आणि असं वाटायचं की बाबा हे चुकीचं झालं, इथं आपण काहीतरी करायला पाहिजे. आता समजा रस्त्याला चर्चा सुरू असली तर हे चुकीचं, समजा हे अशी ही घटना ही चुकीची झालेली, मग आपण काय करायला पाहिजे इथं? ते समजा आपल्याला एक भावनिक झालो होतं आम्ही आणि आम्ही ते केलं. आम्हाला काय जरांगे पाटलांचा काय विषय नव्हता, काय नव्हतं याच्यात. पण समजा एक आपण जातीचं केलं आणि कशाला कोणाचे नाव घेतात आणि कशाला कोणाला बर्बाद करतात, म्हणजे हे करतात त्यांना कशाला टार्गेट, काय नाही, काय नाही तसा विषय. समाजात आता नाही म्हटलं तरी 2 गट पडलेले दिसत आहेत. एक आहेत जे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत, एक आहेत जे तुमच्यासारखे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात आहेत. हे 2 गट नेमके कशामुळे पडले? म्हणजे अगदी एक महिनाभर मागे जाऊन बघितलं तर एकच गट होता जो मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात होता, अगदी काही थोडके जण होते जे विरोधात होते. आता गट पडलेले दिसत आहेत, कशामुळे गट पडलेत असं वाटतंय? आता काय माहिती का, कुणाला बी आपली प्रसिद्धी वाटती हो वाटती. आणि प्रसिद्धीसाठी काही बी माणसाने कोणत्या बी स्टेपला आणि कोणत्या खालच्या पातळीला जाऊ नये. आता काय, आम्ही तर मावळी म्हणूनच राहणार आहोत पाटलासोबत. जे गेले ते कावळीत, आता त्याला कोण काय करणार आहे? आता मनोज जरांगे पाटील काल मुंबईला जायला निघाले होते, आज सकाळी त्यांनी भूमिका घेतली की पुन्हा अंतरवालीमध्ये जाऊया, 2 तासानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करतो. जर मनोज जरांगे पाटील म्हटले मुंबईला जायचं आहे तर तुम्ही त्यांचे जुने सहकारी म्हणून अमोल खुणे त्यांच्यासोबत मुंबईकडे जाणार का, सागर बंगल्याकडे जाणार का? जाणार ना, मी एकटाच नाही, अख्खी आमच्या तालुक्यातले प्रत्येक गावातले मुलं जाणार माझ्या संग, येणार प्रत्येक मुलं. आणि ते कवा बी त्याने हाक मारून द्या, आपण कवा बी जायला तयार आहेत त्यांच्या संग, काय अडचण नाही. इथून पुढची साथ ही मनोज जरांगे पाटलांसोबतच असणार आहे तुमची? हा, इथून पुढे आपण जरांगे पाटलासोबतच. आपल्याला काय नाही अपेक्षा नाही कोणती, काय नाही, काय नाही. इथून पुढे कधी बी जरांगे पाटलासाठी आणि जातीसाठी तर कधी बी उभा असत आपण, कुठं काय होऊन द्या. इथून पुढे तर आता तर काय बी करणार मी. इथून पुढे समाजावर कुठं अन्याय झाला तर आता तर मुद्दाम मी तिथं जाणार आणि काय केस करायचं ते करून द्या सरकारवर. आणि माझ्यावर होणार इथून पुढे, हे मला मला माहिती टार्गेट होणार मला. बरं, हे जे अजय महाराज बारसकर होते त्यांच्याशी चर्चा करायला काही नवी मुंबईतले मराठा समन्वयक, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेले होते, मराठा आंदोलक गेले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करण्यासाठी गेलो होतो मात्र सरकारने दबाव तंत्र वापरून पोलिसांवर दबाव टाकून आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या, कशा प्रकारे पाहता याच्याकडे? आता सरकार दबावच आणा लागले ना जरांगे पाटलाचं, त्यांना आंदोलन मोडी मोडी कितीच काढायचं, सरकार दबावच आणा लागले त्यांच्यावर.
त्याला आपण काय करणार आहोत, आपण एवढे मोठे नाही त्याने एवढा अभ्यास बी नाही आपला एवढ्या वरच्या लेवलचा, पण आपण जरांगे पाटला सोबत आहेत. तुम्हाला कोणीच संपर्क केला नाही, जसं हे तिघ जण वेगळी भूमिका घेत आहेत तसं तुमच्याशी कोणीच संपर्क केला नाही का की तुम्ही वेगळी भूमिका घ्या, तुमचा असा असा फायदा होऊ शकेल, तसा तसा फायदा होऊ शकेल, कोणी संपर्क केला होता आतापर्यंत का? संपर्कच केलेला नाही. संपर्क नाही केला माझ्यासोबत आणि मला फायद्याची काही गरज बी नाही, माझ्या पोटापुरत आहे, मला जेवढी जरांगे पाटलेला प्रॉपर्टी तेवढी आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मला काही मला काय अपेक्षा नाही कोणत्या गोष्टीची, भरपूर आहे आपल्या पोटापुरतं. एक माहिती अशी समोर येते की तुम्ही आणि मनोज जरांगे पाटील एकत्र पत्रकार परिषद घेणार आहात, यात किती तथ्य आहे, म्हणजे तसं काही बोलवणं आलंय का मनोज जरांगे पाटलांकडे? नाही अनेक तर नाही आलं, अनेक काही आल्यावर बघूत आपण. हे होते अमोल खुणे. खरं तर कोपर्डी प्रकरण जे होतं त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नाव काही महिन्यांपासून सातत्याने येत होतं आणि त्या प्रकरणामध्ये काल काही आरोप केले गेले होते, त्या आरोपांचं खंडन करण्याचं काम अमोल खुणे यांनी केलेलं आहे. खरं तर चार आरोपी होते, त्यातल्या तिघांनी आरोप केले आणि अमोल खुणे यांनी ते सर्व आरोप जे आहेत ते खोडून टाकलेले आहेत, पुसून टाकलेले आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनाच साथ राहील असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाण, सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, जालना. Oh, 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 oh.